नट्टू मात्र खेळतोय वैयक्तिक एक या संख्येवरती आणि राज मात्र स्ट्राइक एंडलाय. राजचा निश्चितपणे हा प्रयत्न असणार आहे तो म्हणजेच या फलंदाजाच्या विरुद्ध खेळण्याचा, अर्थातच गोलंदाज आहे तो म्हणजेच चांगला चेडू आहे. मात्र चंद्रकांतच्या या चेडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. राज मात्र इथे एक चेडू निर्धाव खेळतोय, अर्थात चंद्रकांतचा हा निर्धाव चेंडू असणार आहे. तो चंद्रकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. चंद्रकांतकरिता ही नामी संधी आहे. पहिलं षटक टाकतोय आणि पहिल्या षटकात मात्र आत्तापर्यंत दोन चेंडू टाकलेत, एक धाव खर्च केले आणि समोर मात्र त्याचा चेंडू खेळण्याकरिता राज असणार आहे. डावखुरा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज अशा प्रकारचा आपण दोनदा पाहतोय. चेंडूवरती मात्र इथे बाईजचा इशारा येतोय, बाईजने मात्र आणि त्याचबरोबर चौकाराचा देखील इशारा येतोय. या एकूण पाच धावा प्राप्त होत आहेत. या पाच धावांनी संघ पोहोचतोय तो म्हणजेच एकूण सहा या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कतून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा या ठिकाणी आपण हा सामना पाहतोय. एक दर्जेदार अशा प्रकारची लढत आहे. अमित इलेवन विरुद्ध महालक्ष्मी इलेवन. महालक्ष्मी इलेवन संघाचा सलामीचा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय तो म्हणजे चंद्रकांत आहे. एकूण पाच धावा प्राप्त झाल्यात. एकूण पाच धावा. ओके ओके. एकूण फक्त पाचच धावा. या चेंडूवरती चारच धावा आहेत. मोठा फटका आहे इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार एक जबरदस्त अशा प्रकारचा षटकार. एकूण धावसंख्या पाहिली तर अकरा धावा. या आधीचा चेंडू पाहिला तर एक खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं होतं, त्यामुळे मात्र चेंडू सीमापार झाला होता. एक चौकार प्राप्त आला होता, त्यानंतर मात्र षटकार देखील प्राप्त होतोय. एकूण धावसंख्या होते प्रथम फलंदाजी करताना अमित इलेवन संघाची अकरा अशी धावसंख्या होते. या षटकातला चंद्रकांतचा पुढचा चेंडू आता मात्र खूपच बाहेर जातोय. पंच हात फैलावतायत, स्वैर धाब्याचे खूण करतायत. स्वैर धाब्याने मात्र धावसंख्येत भर पडणार आहे. एकूण धावा पाहिला तर बारा धावा षटक क्रमांक आपण पहिले पाहतोय आणि सामना निश्चितच एकेरी धाबे करता जाणार आहे. कारण बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे येत नाही आहे. गलीच्या पट्ट्यातून हा क्षेत्ररक्षक चेंडू निश्चितपणे पकडतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव प्राप्त होते. याच एका धाबेने निश्चितच हे दोन्ही फलंदाज समाधानी असणार आहेत. हा चेंडू मात्र मोठ्या पद्धतीने खेळणं गरजेचं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा चांगल्या प्रकारे संपर्क येत नाही आहे. एकाच धाबेने हा फलंदाज समाधानी होतोय. आपण पाहतोय पाणबुडी चषक 2023. ओहो जबरदस्त फटका आहे. बॅटच्या पट्ट्यात घेतला, भिरकावून दिलाय तो बरोबर षटकाराकरिता. एक अप्रतिम अशा प्रकारचा षटकार पाहायला मिळतो. डी जॅबरेटर मला जोडले जात आहेत. साई श्रद्धा कांसे ग्रुप विरुद्ध शिल्पा इलेवन अशा प्रकारचा पुढचा सामना आहे. नाणेफेकच्या कौलाकरिता मी दोन्ही संघांना आमंत्रित करतोय. साई श्रद्धा कांसे ग्रुप टॉस करता या, शिल्पा इलेवन हा संघ देखील या ठिकाणी टॉस करता येईल. एकूण पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या तर एकोणीस धावा. चांगला समाचार घेतलाय, कारण दोन्ही फलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहेत. अमित इलेवन हा संघ एकूण चांगल्या प्रकारची सुरुवात करून देतोय. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा जमा करणं हे या ठिकाणी जबाबदारीचं काम असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र नवा गोलंदाज असणार आहे महालक्ष्मी इलेवन संघाचा. बॉलर नेम प्लीज. फैज. काय ना फैज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. या षटकातला पहिला चेंडू टाकणार आहे. अब यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर फैज तैयार है और अगली गेंद. इस बार खराब गेंद, अंपायर के तरफ से ये नो का इशारा था वह और तारा मंडल में हाथ घूमेगा जरूर. यहां पर ये फ्री हिट का मौका है या नहीं है? जरूर यहां पर फ्री हिट का मौका है. ये बल्लेबाज
पूरी तरह से खुद के ऊपर यहाँ पर नाराज रहेंगे, क्योंकि ये जो गेंद थी बीमर वाली गेंद थी, फैज 8-10 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल करते हुए अंपायर के बगल से तेज कदमों के साथ यहां पर गेंदबाजी कर रहे, ये जानते पुढचा चेंडू आहे। आता मात्र या चेंडूवरती मोठं आक्रमण करतोय, इथे मात्र पंचांकडून फ्री हिटची संधी असणार आहे, कारण फ्री हिट वरती मात्र फलंदाज जरी झेल झाला तरी बाद होऊ शकत नाही आहे, परंतु या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत, त्या एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत, 2 धावांनी मात्र संघ पोहोचतोय तो म्हणजेच एकूण 22 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे, ती म्हणजे फैज गुडुंद। प्रथम फलंदाजी केली जाते ती अमित इलेवन या संघाकडून। आता मात्र अमित इलेवन संघाचा हा फलंदाज थोडासा चाचपडत अशा प्रकारचा फटका खेळतोय, कारण या फटक्यावरती आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत नाहीये, त्यामुळेच मात्र या चेंडूवरती त्याला समाधानी व्हावं लागणार आहे। जर बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे चेंडू आला असता तर निश्चितच या ठिकाणी अधिक धावा झाल्या असत्या, परंतु तसं काही होत नाहीये, फैजकरिता ही एक जमेची बाब ठरते। एकूण या चेंडूवरती जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची ही रणनीती आखली होती, तोच फैज तशाच प्रकारचा चेंडू टाकणार का, तशाच प्रकारे या फलंदाजाला जखडणार का, कारण 10-12 पॉलांपेक्षा अधिक रनअप घेऊन जलद गतीने तो पंचांच्या बरोबर डाव्या बाजूकडून मारा करतोय, स्वतःच्या उजव्या हातानं तो मारा करणार आहे। या षटकातला अतिशय सुरेख चेंडू आहे, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडला होता, थोडासा उसाळी घेऊन बरोबर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय। यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चूक करत नाहीये, एक चेंडू निर्धाव काढण्याची कमाल हा गोलंदाज करताना पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज असणार आहे तो म्हणजेच फैज आहे, जो या ठिकाणी महालक्ष्मी इलेव्हन संघातील हे महत्वपूर्ण अशा प्रकारचं दुसरं षटक टाकतोय। फैजच्या खांद्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी होती आणि तो या ठिकाणी पेलवताना मात्र पाहूया कशा प्रकारे पेलवतो ते, कारण त्याच्याकडे ही जबाबदारी आहे। आता मात्र पुन्हा हा खराब फटका आहे, चेंडू हवेत आहे, फैज चेंडू खाली आहे आणि खराब अशा प्रकारचा हा ठिकाणी सेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हातात आला होता तो नंतर त्यानंतर मात्र जमिनीवरती पडतोय, अर्थातच फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान प्राप्त होत आहे। आणि एक जीवनदान प्राप्त झाल्यानंतर एकूण एक धाव देखील प्राप्त होते, या एका धावेत एकही धाव प्राप्त होत नाहीये, कोणत्याही प्रकारची धाव प्राप्त होत नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतोय, फैज कैफ आहे के आय कैफ गेंदबाजी के मोर्चे पर तैयार होते हुए, जरूर यहां पर कैफ के पास, ओहो इस बार टिप्पा खाने के बाद ज्यादा बाहर गई थी, अंपायर ने दोनों हाथ फैला कर ये वाइड का इशारा किया है और वन बाउंसर का भी इशारा किया है, तो इसी के साथ देखेंगे ना तो ये बल्लेबाज परेशान रहेंगे, क्योंकि इनके पास अब मौका है। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 23 रन 24 रन इस बार खेलना चाहते थे, लीडिंग एज है, विकेट कीपर यहां पर सहारा देंगे या नहीं देंगे, आवाज तो आई थी लेकिन इस बार यहां पर बाल बाल बच चुके हैं। गेंदबाजी के मोर्चे पर यहां पर गेंदबाज तैयार है, ये कैफ है, कैफ के लिए ये दूसरी ओवर की जिम्मेदारी इनके कंधों पर दी गई थी, कप्तानी इनके तरफ उम्मीद रखकर इनके हाथों द्वारा यहां पर ये दूसरा ओवर करते हुए, लेकिन इस बार जरूर ये चौवे का इशारा तबा और ये ओवर भी खत्म होता हुआ, 28 रन रन, अब आखिरी ओवर रहेगा,
आखिरी ओवर की कहानी देखते किस तरह की रहेगी, क्योंकि 6 गेंदे शेष है और 28 रन बन चुके हैं। पहले बल्लेबाजी करते हुए टीम हम देख रहे हैं, अमित 11 की टीम है और महालक्ष्मी 11 की तरफ से गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज है। बॉलर नेम प्लीज सागर है और सामने खेलने की जिम्मेदार रहेगी बल्लेबाज नट्टू के कंधों पर। सागर टू नट्टू 8-10 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल कर रहे, अंपायर के बगल से कॉम्बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी है एस सागर की। वही सागर, ये देखिए उड़ाया आसमान में गेंदे, लेकिन इस बार देखेंगे तो गेंद के नीचे खिलाड़ी थे, लेकिन यहां पर ये ड्रॉप होता हुआ और ड्रॉप होने के बाद ये नट्टू के खाते में 2 रन बटोरते हुए और 2 रनों के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई कुल मिलाकर रन संख्या बगैर कोई नुकसान पर 30 रन है। ये तीसरा ओवर प्रगति पर है, 1 गेंद हो चुकी है और 5 गेंदे शेष है और जिम्मेदार रहेगी सागर के कंधों पर। वही सागर, पहले गेंद पर इन्होंने जरूर मजबूर किया था हवा में खेलने के लिए इस नट्टू के लिए, लेकिन एक कैच छूटा है, कैच छूटने के बाद 2 रन भी पूरे हो चुके हैं। तो अगली गेंद पर देखते हैं सागर क्या कमाल करते, क्योंकि सागर के पास ये मौका है। वही सागर, ये देखिए इस बार पूरी तरह से फंसाया है सेठ बल्लेबाज को इस तरह की गेंदबाजी करना, ये डॉट गेंद डालना ये आसान नहीं है, फिर भी यहाँ पर ये अच्छी कोशिश होते हुए इसी तरह से बांध कर रखने की कोशिश ये बल्ले गेंदबाज करते हुए बल्लेबाज नट्टू के सामने। नट्टू बल्लेबाज है और सामने सागर है, सागर की गेंद इस नट्टू के लिए, ये देखेंगे उड़ाया आसमान में गेंद है और सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ये छक्का आता हुआ बहुत ही बेहतरीन छक्का है और छक्के के साथ साथ गाना बजता हुआ। टॉस केला जातोय, साई श्रद्धा कांसे ग्रुप वर्सेस शिल्पा 11। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए टॉस होता हुआ अगले मैच का, इस बार उड़ाया आसमान में गेंद है और सीधी गेंद बाउंड्री के बाहर, यह छक्का आता हुआ बहुत ही अच्छी तरह से यहां पर बल्लेबाजी हो रही है और गाना भी बज रहा है। खूबसूरत स्ट्रोक था, इस स्ट्रोक के साथ साथ देखेंगे तो इनका कॉन्फिडेंस भी बढ़ता हुआ और कॉन्फिडेंस के साथ साथ बल्लेबाजी हो रही है। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 42 रन बगैर कोई नुकसान पर, यह चौथा ओवर प्रगति पर है और तीसरे ओवर में देखेंगे ना तो रन खर्च किए थे सिर्फ 9 रन खर्च किए थे, पहले ओवर में 19 थे और इसके बाद 9 बने और इस ओवर की कहानी बाद में सुनेंगे। इस बार ये देखेंगे बैट को यहां पर लीडिंग एज लगकर बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई और ये चौवा आता हुआ, अच्छा यहां पर ये गाना भी बजता हुआ बहुत ही खूबसूरती के साथ यहां पर रन बन रहे और अच्छी बल्लेबाजी हो रही है और अच्छा गाना भी यहां पर बज रहा है सुमीर डीजे की तरफ से। पुनः फिर एक बार, ओहो बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद को पूरी तरह से देखा था, आगे आए थे और चौवा खेलते हुए चौवे के साथ साथ यहां पर यह गाना भी बजेगा। मगर जाने का नहीं बुलाती है, मगर जाने का नहीं ओ बुलाती है मगर जाने का थैंक यू। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे ना तो 50 रन है और जीतने के लिए 51 रन की जरूरत है।
एकूण विजयाकरिता 51 धावांची गरज असणार आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो अमित इलेवन आपण क्षेत्ररक्षण सजवायचं तर महालक्ष्मी इलेवन आपण सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. 51 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 18 चेंडू 51 धावांची गरज. यानंतरचा सामना आहे साई श्रद्धा कांसे ग्रुप विरुद्ध शिल्पा इलेवन. या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. शिल्पा इलेवन टॉस करता या, साई श्रद्धा देखील टॉस करता येईल. कॅमेरामन बरोबर टॉसच्या दिशेने जातील. टॉस होतोय. श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित पाणबुडी चषक 2023 मधला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना श्राई श्रद्धा कांसे ग्रुप विरुद्ध शिल्पा इलेवन. आणि टॉसचा बॉस पाहूया कोण ठरतो ते. टॉसचा बॉस ठरतो तो संघ आहे शिल्पा इलेवन. हा संघ टॉसचा बॉस ठरतोय. शिल्पा इलेवन या संघाला विनंती आहे आपण आपला निर्णय त्वरित समालोचन कक्षाच्या दिशेने कळवावा, कारण यानंतर आपण तो सामना पाहणार आहोत. परंतु सलामीचे फलंदाज महालक्ष्मीकडून त्वरित मैदानात पाठवले गेलेले आहेत. त्याचबरोबर अमित इलेवन या संघाला विनंती आहे आपण आपलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. दोन्ही पंच या ठिकाणी मैदानात गेलेले पाहतो ते म्हणजेच एका बाजूला पंच आहेत स्ट्राईक पंच म्हणून भूमिका बजावतात ते या ठिकाणी मॉन्टी घोडेकर आणि त्यांच्या जोडीला लेग पंच म्हणून भूमिका बजावत आहेत ते म्हणजेच रुपेश मेस्त्री. अशा प्रकारे पंचांची जोडी मैदानात आहे. तर समालोचन कक्षामध्ये DBN लाईव्हचे सर्व प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर सुमित डीजे देखील माझ्या जोडीला आहे. तर स्कोरिंगचं काम करताना निलेश सांदिवडे त्यांच्या जोडीला, गणपत हुवड त्याचबरोबर अधूनमधून ज्यांचा आवाज पाहतो ते म्हणजेच दीपक कारकर हे देखील या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये दाखल आहेत. आपण सामना पाहतोय अमित इलेवन विरुद्ध महालक्ष्मी इलेवन. अमित इलेवन या संघाने या ठिकाणी प्रथम फलंदाजी केली. 49 धाबा कुठल्या आहेत आणि 51 धाबांचं उद्दिष्ट ठेवलंय. या 51 धाबांचा पाठलाग करण्याकरिता सलामीचे दोन्ही फलंदाज आपण मैदानात गेलेले पाहतोय. स्ट्राईक एंडला पाहूया कोणता फलंदाज देतो, नॉन स्ट्राईक एंडला कोणता फलंदाज देतो. दोन्ही संघांना विनंती आहे प्लीज आपण 12 खेळाडू आमच्या दिशेने पाठवायचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज महालक्ष्मी. महालक्ष्मी बॅट्समन नेम प्लीज. ऐकायला येत नाही दादा. इथे कुंदन आणि यश. बॉलर नेम, बॉलर नेम, बॉलर नेम अमित इलेवन. संदेश. फिर एक बार मैं सभी मेहमानों को दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं. हम मुकाबला देख रहे अमित इलेवन वर्सेस महालक्ष्मी इलेवन के बीच का मुकाबला है. 51 रनों का यहां पर पीछा करना है महालक्ष्मी इलेवन के लिए. अब यहां पर स्ट्राइक एंड पर कुंदन है, नॉन स्ट्राइक एंड पर यश है और गेंदबाजी के मोर्चे पर अब संदेश तैयार है. 8-10 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल कर रहे अंपायर के बगल से तेज कदमों के साथ. पहली गेंद इस बार खेलने की कोशिश की थी, यहाँ पर एक रन जरूर चुराया और दूसरे की मांग नहीं रहेगी क्योंकि यहाँ पर सीधी हाथ में गेंद है, पहला ओवर है, पहली गेंद है. इसीलिए यहाँ पर ज़्यादा जल्दबाजी नहीं करेंगे, ज़्यादा यहाँ पर रिस्क नहीं लेंगे. इसी कारण यहाँ पर एक पर रोकते हुए और इसी एक रन के साथ सात रन संख्या बढ़ती हुई कुल मिलाकर रन संख्या एक रन गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर यह संदेश तैयार है. संदेश की अगली गेंद बल्लेबाज यहाँ पर ये यश है. यश के पास बड़ा मौका है. यहाँ से 51 का टारगेट इनके सामने है और ये रोकने के लिए संदेश. इस बार आसमान में गेंद है, अच्छी तरह से इस गेंद को रीड किया और गेंद को बाहर कर दिया. यह छक्का तवा और गाना बजता हुआ. जरूर यहां पर देखेंगे ना तो इस गेंद को देखा था, परख कर इस गेंद को बाहर कर दिया था, ये छक्का आया है. और यश के बल्ले से छक्का आने के बाद इनका हौसला भी बढ़ता हुआ. फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर यह संदेश तैयार होते हुए. संदेश की अगली गेंद, ओहो फिर एक बार यहां पर हमला करते हुए
गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, ये छक्का दूसरा छक्का है और गाना बजता हुआ। के साथ यहाँ पर बल्ला घुमा रहे और अच्छी तरह से यहाँ पर स्ट्रोक खेल रहे, बहुत ही अच्छी यहाँ पर बल्लेबाजी होते हुए लगातार दो गेंद पर दो छक्के आए हैं। पहले गेंद पर सिंगल चुराया, फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन अलोंग द कार्पेट ये गेंद देखेंगे तो यहाँ पर स्क्वायर लेग अंपायर के तरफ से यानी स्क्वायर लेग की दिशा में जाते हुए तब तक के लिए एक रन पूरा होता हुआ और एक रन के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 14 रन है। ये पहला ओवर जारी है और पहले ओवर में गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज हम देख रहे तो संदेश है और ये मुकाबला है अमित 11 वर्सेस महालक्ष्मी 11 के बीच का मुकाबला है। महालक्ष्मी 11 पीछा करती हुई लेकिन इस बार खेलना चाहते थे, गेंद जरूर हवा में थी लेकिन ज्यादा दूर गेंद थी इसलिए यहां पर कैच नहीं हो सका और इसी कारण एक रन भी पूरा होता हुआ और एक रन के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई कुल मिलाकर रन संख्या 15 रन पहला ओवर प्रगति पर है। और पहले ओवर में अभी तक देखेंगे ना तो दोनों बल्लेबाज अच्छी तरह से पारी खेल रहे, अच्छी यहाँ पर सूझबूझ वाली पारी है, यहाँ पर कोई भी गलती नहीं है दोनों भी बल्लेबाजों की तरफ से। इस बार ये देखेंगे बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, अब ताकत जरूर लगाई थी लेकिन दिशा नहीं दे पाए इसलिए सिर्फ एक रन मुकम्मल होता हुआ और पहला ओवर भी खत्म होता हुआ 51 रन का पीछा करते हुए बगैर कोई नुकसान पर रन संख्या 16 रन है। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ। यू गए यू आए अमित 11, ज्यादा डिस्कशन नहीं करना है आपको, ज्यादा चर्चा नहीं करनी है, अब चाय का समय है लेकिन राय नहीं ली जाएगी। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे कौन से गेंदबाज आते हैं। एकूण पहा पहिल्या षटकाचा खेल संपला, धाव संख्या पहिली तर 51 धावांचा पाटला करताना 16 अशी धाव संख्या आहे। दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आहेत, एका बाजूला आहे तो म्हणजेच कुंदन आणि यश, तर संकेतने पहिलं षटक टाकलं होतं, आता मात्र स्ट्राइक एंडला असणार आहे तो फलंदाज कुंदन यश आहे। आणि गोलंदाजी मार्क होती पाहूया कोणता गोलंदाज देत होते अमित 11 संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज, बॉलर ने प्लीज कमलेश, गोलंदाजी मार्क होती सज्ज आहे। या षटकातला पहिला चेंडू त्याला टाकावा लागणार आहे आणि हे षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं षटक आहे, समोर मात्र यश आहे, ज्या यशच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिलेत अशा प्रकारचा हा यश फलंदाजी मार्कवरती आहे। आता मात्र मोठा फटका खेळायचा आहे, इथे मात्र त्याने बरोबर आपला गुडघा टेकला होता त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये, एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये हा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच एक कमलेश आहे, याच कमलेशने एक चेंडू निर्धाव टाकलाय समोरच्या यश करिता। पुन्हा एकदा यश मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवतोय, एक विरुद्ध एक, तू शेर आहेस तर मी सव्वा शेर आहे अशा पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी होते। एक षटकार येतोय, गाणं वाजतंय एकूण जर धावा पाहिला तर धावपलकावरती 22 धावा। पुन्हा इथे मात्र मोठा फटका खेळायचा, चेंडू हवेत आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु या ठिकाणी फलंदाज बाद, यश बाद होतोय, यशच्या स्वरूपात जबरदस्त पहिला धक्का बसतोय तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत, फलंदाज झालाय बाद, डीजेचा ऐकूयात नाद। I'm
एवढा टाइमपास नको, नवीन फलंदाज, नवा फलंदाज, चला लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने चला। राज किरण एक गडी तंबूत परतवण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरलाय। या गोलंदाजावरती मात्र हीच जबाबदारी होती, त्याकरिता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी याच कमलेशवरती सोपवलेली होती। अशा वेळेला मात्र त्याने एक गडी तंबूत परतवलाय। यश सारख्या आक्रमण करणाऱ्या फलंदाजाला त्याने तंबूची दिशा दाखवली। आता मात्र राज किरण काय करणार या गोलंदाजाच्या विरुद्ध, इथे मात्र हा छान छान चेंडू म्हणता येतो का ते पाहायचंय, परंतु एकेरी धाव पूर्ण झाली आहे। इथे मात्र बाईच्या स्वरूपात या ठिकाणी ही एक धाव प्राप्त होते। या एका धावेने संघ पोहोचतोय तो म्हणजेच एकूण 23 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात। षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे महत्वपूर्ण अशा प्रकारचं षटक आहे आणि या षटकातला मारा करतो तो कमलेश। कमलेश करिता ही एक संधी आहे दुसऱ्या षटकातली गोलंदाजी करण्याची, तोच कमलेश या षटकातला पुढचा चेंडू टाकतोय। आता मात्र डावखुऱ्या कमलेशच्या विरुद्ध आक्रमण करत असताना अलॉंग द कार्पेट खेळलेल्या चेंडूवरती पहा, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय आणि तिथे मात्र एक धाव तो रोखू शकत नाही आहे। याच एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, एकूण 51 धावांचा पाठला करायचा षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय आणि दुसऱ्या षटकात मात्र समोर फलंदाजी करणार आहे तो फलंदाज, एक महत्वाचा फलंदाज आहे। डावखुऱ्या गोलंदाजाकडून गोलंदाजी केली जाते, 10-12 पालांचा रणपाय या षटकातला पुढचा चेंडू आहे। पुढे सरसावतोय परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची या ठिकाणी एक निश्चितच अतिरिक्त स्वरूपात धाव प्राप्त होते। या अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते, एकूण धावा पाहिल्या तर 25 धावा। पंचवीस धावा बॉलर ने प्लीज विजयाकरिता 26 धावांची गरज आहे। 6 चेंडू 26 धावांची गरज। बॉलर ने प्लीज शिल्पा इलेवन निर्णय क्षेत्ररक्षण अनिकेत मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे। 6 चेंडू विजयाकरिता गरज असणार आहे ती म्हणजेच 26 धावांची। पुढचा चेंडू आहे, इथे मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे कारण हा चेंडू पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय आणि या चेंडूवरता निश्चितच एक चांगल्या प्रकारची ही गोलंदाजी केली आहे। पुन्हा ओहो चांगला फटका आहे परंतु त्या ठिकाणी चेंडू बरोबर सीमा रेषेच्या बाहेर जाणार आहे, षटकार आहे। एक चेंडू निर्धावेड ही एक गरजेची बाब होती, त्यामुळेच मात्र हा सामना बरोबर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने जाणार होता कारण महालक्ष्मी इलेव्हन करिता आता मात्र हे उद्दिष्ट आहे ते अवघड होत चाललेलं आहे। मात्र अमित इलेव्हन हा संघ विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय, परंतु या षटकात काय घडेल किंवा कोणत्या प्रकारचे चित्र पाहायला मिळेल हे आपण सांगता येत नाही आहे। हा चेंडू देखील चांगल्या प्रकारचा फटका खेळतोय, इथे मात्र क्षेत्ररक्षक त्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातोय, सेवा पार होतोय। सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आहेत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे। 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव या ठिकाणी काम तमाम करू शकते। आतापर्यंत 2 चेंडूवरती सलग 2 षटकार ठोठावले आहेत। यानंतरचा सामना आहे शिल्पा इलेव्हन विरुद्ध साई श्रद्धा कांसे ग्रुप। साई श्रद्धा कांसे ग्रुप आपण फलंदाजी करता सज्ज राहायचंय, तर शिल्पा इलेव्हन हा संघ
क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज असेल. तीन चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती मात्र अनिकेत आहे. समोर मात्र याच्या बॅटमधून एकूण दोन चौका षटकार आलेत. अशा प्रकारचा फलंदाज आपण स्ट्राइक एंडला पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे, परंतु या चेंडूवरती मात्र निश्चितच एकेरी धाव प्राप्त होते की दुहेरी धाव प्राप्त होते ते पाहायचं, परंतु या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. खराब थ्रो होता, गोलंदाजाच्या खूपच वरुड या ठिकाणी थ्रो केला होता, त्यामुळे गोलंदाजाने मात्र उडी मारून चेंडू अडवलाय, परंतु दुसरी धाव तो रुकू शकत नाहीये. या दोन धावांनी मात्र दोन चेंडू आणि वेजाकरिता 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग इथे मात्र वाईड आहे. दोन चेंडू आणि वेजाकरिता 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, दोन चेंडू 11 धावांची गरज. अनिकेत मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज म्हणून तो कामगिरी बजावतोय. तो मात्र थोडासा या ठिकाणी भरकटलेला मारा करतोय. आता मात्र पुढचा चेंडू आहे, भिरकावून देतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात जाऊ देत. चला प्लीज प्लीज महालक्ष्मी 11 धावत चला. बॅट्समन नेम, बॅट्समन नेम, बॅट्समन नेम कैफ. अनिकेत या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळतोय, परंतु त्याला धावा किती प्राप्त होतात त्या पाहायच्यात. आणि हा सामना जर पाहिला तर बरोबर अमित 11 या संघाच्या बाजूने जाताना पाहतोय. अमित 11 संघाचे हार्दिक अभिनंदन.